भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीसाठी सातपूरमध्ये आलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बैठकीनंतर नाशिक इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या निमपदाधिकाऱ्यांची भेट दिली. यावेळी निमचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अनेक दिवसांपासून उद्योजकांची मागणी असताना नाशिकला मोठ्या उद्योगाची घोषणा केली नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजगी असल्याचे महाजन यांनी सांगितले. तर उद्योजकांनी GST प्रश्न, नाशिक मुंबई महामार्गाच्या समस्या, होऊ घातलेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे, शहरातील रिंग रोडची रुंदी, पर्यटन क्षेत्राची वाढीबाबत, ग्रामीण भागातील उद्योगांच्या विविध समस्या तसेच नाशिक औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित विविध विषयांवर चर्चा केली. औद्योगिक क्षेत्रातील प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व उद्योग मंत्र्यांसोबत उद्योजकांची बैठक आयोजित करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. नाशिकला नवीन उद्योग आले पाहिजे, परवा ज्या संमेलकांना वृत्तपत्राच्या उद्योगाला तसा इथे उद्योग आला पाहिजे. त्याचप्रमाणे मुंबई नाशिक जो रस्ता आहे त्याचा एक मोठा प्रश्न सध्या त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एका ट्रेनरला 22 तास त्या घरी जायला लागत आहेत, छोट्या गाड्यांना सुद्धा 7-8 तास त्या घरी जायला लागतो आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा म्हणजे मला तर असंही सांगितलं की त्यामुळे निर्यातीवर एवढा मोठा परिणाम झालेला आहे की 70-60% निर्यात कमी झालेलं पाहिजे या महिन्या 2 महिन्यामध्ये. कारण ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था बरोबर नाही, पण निश्चित याची दखल माझे मुख्यमंत्री बोलत आहे, शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी आणि अजित दादा तिघांनी घेतलेली आहे. परवाच्या संदर्भात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना खूप तंबी दिलेली आणि तिथे वार लेव्हलवर आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मोदींसमोर, दोन्ही मुख्यमंत्री मोदींसमोर आणि संबंधित उद्योग मंत्री आहेत सावंत साहेब त्यांच्यासोबत एक बैठक येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्येच मी त्यांना विनंती करून त्यांची वेळ घेतो. त्यांची बैठक लावून काय काय प्रश्न आहेत निमा कार्यालयातील या बैठकी प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, भाजपा प्रवक्ते लक्ष्मण सावजी, शशिकांत जाधव, निमा पदाधिकाऱ्यांसह अनेक उद्योजक उपस्थित होते. NCN News साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सत्य.